नमस्कार, मी आशिष जाधव, लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी काल ब्लॉग लिहिला, त्या ब्लॉगमधून मोदी शहा यांची पक्षातली जी कार्यपद्धती आहे त्यावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले, टीकासुद्धा केली. अडवाणी असं म्हणाले की आधी राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी मी किंवा व्यक्ती, असं होतंय का? असा प्रश्न त्यांनी आपल्याच पक्षश्रेष्ठींना विचारलेला आहे. त्यांना म्हणायचं असं होतं की असं सध्या होत नाही आहे, जी भाजपची परंपरा आहे ती पाळली जात नाही आहे. आणखी पुढे जाऊन लालकृष्ण अडवाणी त्या ब्लॉगमध्ये असं म्हणाले की आजवर भाजपनं कधीही जे विरोधक आहेत त्यांना प्रतिस्पर्धी मानलेला आहे, शत्रू किंवा देशद्रोही, देशविरोधक असं कधीही मानलेलं नाही. मग आत्ताच का विरोधकांना देशविरोधी किंवा देशद्रोही मानलं जातंय, असा सवाल सुद्धा उपस्थित केला. हेच अडवाणी काही वर्षांपूर्वी असं म्हणाले की सध्या देशात अघोषित आणीबाणी असल्यासारखी स्थिती आहे. इंडियन एक्सप्रेसनं तेव्हा मोठी बातमी केली होती, त्यावरती फारसा काही खुलासा तेव्हाही लालकृष्ण अडवाणी यांनी केला नव्हता. आत्ताच नेमकं लालकृष्ण अडवाणी असं का म्हणालेत, पुन्हा म्हणालेत? त्यांनी ब्लॉग लिहिला आणि थोड्याच वेळापूर्वी माझ्याकडे ही बातमी आहे. ती बातमी अशी आहे की गुजरातमध्ये भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. जे भाजपचे स्टार प्रचारक गुजरातमध्ये प्रचार करणार आहेत त्या यादीमध्ये लालकृष्ण अडवाणी यांचं नाव नाही आहे, उलट अभिनेता विवेक ओबेरॉय याचं नाव आहे. अडवाणींनंतर सुमित्रा महाजन, ज्या लोकसभेच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा आपलं नाराजीपत्र उघड केलेलं आहे. पक्षाला जे त्यांनी नाराजीपत्र दिलं ते प्रसारमाध्यमांमधून उघड झालं, त्यात त्या असं म्हणालेल्या आहेत की 8 वेळा सुमित्रा महाजन ह्या इंदोरमधून खासदार म्हणून जिंकून आल्या. यंदा पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्यानंतर सुद्धा इतका संभ्रम का आहे, अजूनही इंदोरचा उमेदवार जाहीर का होत नाही आहे, आणि म्हणून मग आपण या निवडणुकीतून माघार घेत आहोत? पक्षानं निसंकोचपणे मुक्त मनानं इंदोरच्या उमेदवारीबाबत आपला विचार न करता निर्णय घ्यावा असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळं एक चर्चा सुरू झाली की इंदोरचं जे तिकीट आहे भाजपचं ते कैलास विजय वर्गीय यांना दिलं जाईल, अशी जी चर्चा उफाळून आली त्यानंतर सुमित्रा महाजन यांनी हे नाराजीपत्र पक्षश्रेष्ठींना धाडलं. सुमित्रा महाजन, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी असे अनेक ज्येष्ठ नेते जे आहेत ते सध्या मोदी शहा यांच्या कार्यपद्धतीला घेऊन किंवा एकूणच पक्षाच्या धोरणाला घेऊन नाराज आहेत. त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केलेलं आहे की होय, 75 वर्षांचे जे कोणी ज्येष्ठ असतील त्यांना भाजपचं तिकीट निवडणुकीचं मिळणार नाही असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा लालकृष्ण अडवाणींचा ब्लॉग प्रसिद्ध झाल्यानंतर अशी प्रतिक्रिया दिली, खोचकपणे दिली, की अडवाणी अगदी योग्य शब्दात बोललेले आहेत. पक्षाचं जे तत्वज्ञान आहे किंवा तत्व आहे की प्रथम राष्ट्र, मग देश आणि शेवटी व्यक्ती किंवा मी, हेच त्यांनी अतिशय मार्मिक शब्दांमध्ये आपल्या ब्लॉगमधून मांडलेलं आहे. केवळ एवढीच प्रतिक्रिया ही नरेंद्र मोदींनी दिलेली आहे. त्यावरनं नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील, यांची कार्यपद्धती काय आहे, यांचं पक्षाबाबतचं धोरण काय आहे, हे सहज लक्षात येतं. त्यावरच आपल्याला चिकित्सकपणे आज चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये कॉम्रेड चारू जोशी आहेत, जे भाकपचे सचिव मंडळाचे सदस्य आहेत. आपल्यासोबत चार्टर्ड अकाउंटंट आनंद देवधर आहेत, जे उजव्या विचारसरणीचे आहेत. आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या डॉक्टर कांता नलावडे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप आहेत. आणि आपल्यासोबत साधारणतः 2 महिन्याच्या अंतराळात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, युक्रांचे संस्थापक सदस्य कुमार सप्तर्षी सुद्धा आहेत. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो. चर्चेला सुरुवात करतो ती जाणीवपूर्वक
डॉक्टर कांता नलावडे यांच्याकडून। डॉक्टर कांता नलावडे, खरं तर ज्येष्ठांना तिकीट नाकारणं हा त्या त्या पक्षाचा अधिकार आहे, पण ज्येष्ठांना नीट सांगितलंही जात नाही, संभ्रमाची अवस्था निर्माण केली जाते, ज्येष्ठ सुद्धा संभ्रमात असतात, त्यांना मार्गदर्शक म्हणलं जातं पण त्यांचा सल्ला घेतला जात नाही ना त्यांचं मार्गदर्शन ऐकलंही जात नाही, अशीच काहीशी व्यथा सांगणारा हा जो ब्लॉग आहे लालकृष्ण अडवाणींचा तो प्रसिद्ध झालेला आहे। आणि तो ज्यांनी त्यांनी वाचला तो विचार करतोय की अडवाणींबाबत जर काही असेल, जे पक्षाचे एक संस्थापक होते आहेत, त्यांच्याबाबत जर का असा व्यवहार असेल तर मग सर्वसामान्यांच्या बाबतीत काय, असा विचार आल्या वाचून वाचकांच्या म्हणजे मनात तो विचार येतोच आणि तो विचार आल्या वाचून राहत नाही। नाही आशिषजी, म्हणजे अडवाणीजींनी आत्ता तो ब्लॉग लिहिला, त्याच्या अगोदर त्यांनी 2014 लिहिला होता, त्याच्यानंतर आता लिहिलेला आहे त्यांनी। आता त्या तो वाचताना प्रत्येक जण आपापल्याला जसा वाटेल तसा त्याच्यातून अर्थ काढतोय, आपापला दृष्टिकोन त्या वाक्यानं तिथे त्या ठिकाणी लावतोय। अडवाणीजींचं त्या ब्लॉगचं सार त्याच्यामध्ये आहे की जे पक्षविरोधी आपल्या म्हणजे जे शत्रू असतील किंवा राजकीय विरोधक आहेत त्यांना देशद्रोही आपण कधीही मानू नये किंवा आपण आपल्या पक्षाची ही संस्कृती नाही असं खरं म्हणजे त्यांना त्याच्यातून म्हणजे सांगायचं होतं। आणि आमच्या पक्षाची संस्कृतीच अशी राहिलेली आहे की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः, म्हणजे असं ते तत्व त्यांनी सांगितलंय। आता त्याच्यामध्ये म्हणजे मोदीजींनी त्याला जे परत प्रतिक्रिया दिली आहे ते तुम्ही असं कसं म्हणता की खोचकपणे प्रतिक्रिया दिली, तो तुमचा दृष्टिकोन झाला। उलट त्यांनी कौतुक केलंय की अडवाणीजींनी परत आठवण करून दिली सर्वांना की आपलं तत्व असं आहे प्रथम देश नंतर पक्ष आणि मग स्वतः। आणि अडवाणीजींना बाजूला सारलं वगैरे असं नाही, अडवाणीजींचं वय वर्ष 92 आहे एक लक्षात ठेवा। आणि पक्षामध्ये आजही अडवाणीजींना जो मान सन्मान दिला द्यायचा असतो तो दिला जातो। राष्ट्रीय आमच्या कार्यकारिणीची बैठक असते तर तीनच खुर्च्या वर असतात, पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्ष आणि तिसरे अडवाणीजी असतात। म्हणजे आणि सभागृहातही तुम्ही पाहिलं असेल महत्वाच्या जागेवरच अडवाणीजींना बसवलं जातं। अडवाणीजी अर्धा दिवसच बसायचे, साहजिकच आहे 92 वर्ष वय इतक्या वेळ ते बसू शकत नाहीत। नाही मी सांगते तुम्हाला म्हणजे की आणि ब्लॉग त्यांनी लिहिला त्याचं कारण तुम्हाला सांगते की आता काँग्रेसचा जाहीरनामा आल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी की देशद्रोही विरोधी कायदा आम्ही रद्द करू असं आल्यानंतर देशद्रोही कोणाला म्हणायचं, म्हणजे याच्यावरून जो उहापोह चालला होता किंवा सर्व म्हणजे विरोधी पक्ष आमच्यावर टीका टिप्पणी करत होते आणि जी चर्चा चालली होती त्याने ते कुठेतरी बघा आम्ही त्यांच्याशी मी आज सकाळी त्यांच्याशी बोलूनच हे मी आता तुमच्याशी बोलते की हे काय चाललंय की म्हणजे काँग्रेसने अशा पद्धतीने म्हणजे देशाचीच वाट लावायचं ठरवले का देशद्रोही विरोधी कायदा रद्द करताना, आणि देशद्रोही कोणाला म्हणायचं याची संकल्पना नीट झाली पाहिजे। आणि त्या अर्थाने खरं म्हणजे अशा पद्धतीने तो ब्लॉग लिहिलेला आहे। याच्यामध्ये म्हणजे नकळतपणे राष्ट्रीय अध्यक्षांना किंवा नकळतपणे पंतप्रधानांना टोमणे मारलेत असं काहीही नाही किंवा त्यांची एकाधिकारशाही असंही नाही। तुम्ही जर पाहिलं जर असं असेल तर गेले आपण 5 वर्ष पाहतोय की अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत, म्हणजे पक्षाची प्रगतीच झालेली आहे की पूर्ण देशामध्ये सर्वाधिक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहेत, सर्वाधिक खासदार बीजेपीचे होते, सर्वाधिक आमदार भारतीय जनता पार्टीचे, सर्वाधिक नगरपालिका महानगरपालिका आमच्या ताब्यात आहेत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मेहनत करतात। म्हणजे ते दोघेही ज्या पद्धतीने म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षवाढीसाठी करतात आणि ते देशाच्या विकासासाठी करतात। आणि त्यामुळे अडवाणीजींनी हे नाकारलेले नाही, पण देशद्रोहाच्या संकल्पना परिभाषा वेगवेगळ्या यायला लागल्यानंतर खरं हा नंतर त्यांनी तो डॉक्टर कांताराव लावडे मी थोडासा गैरसमज दूर करतो। भारतीय जनता नाही 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 तो ब्लॉग आम्ही पण वाचलेला आहे, तो ब्लॉग आम्ही पण वाचलेला आहे। अगदी सहज सोप्या भाषेत सांगायचं झालं आणि मराठीत सांगायचं तर लालकृष्ण अडवाणी काय म्हणाले, लोकशाही आणि लोकशाही मूल्यांचं संरक्षण करण्याची परंपरा भाजपनं आजवर पाळली आहे। भाजपनं कधीही आपल्याशी राजकीय दृष्ट्या मतभेद असलेल्यांना
शत्रू मानलं नाही तर केवळ प्रतिस्पर्धी मानलं आहे। आणि एका ठिकाणी ते असं म्हणतात की आपल्या विरोधकांना आपण देश विरोधी असं म्हणणं योग्य नाही, हे कोणाला उद्देशून आहे? आणि त्याच वेळी अडवाणी असंही म्हणतात की हे पण विसरता कामा नये की भाजपची परंपरा राहिली आहे, भाजपचं जे ब्रीद वाक्य आहे की प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि शेवटी व्यक्ती, तर त्याचंही पालन झालं पाहिजे। हे कोणाला उद्देशून बोलतायत? राहुल गांधींना, ममता बॅनर्जींना, अखिलेश यादवांना, मायावतींना, कोणाला उद्देशून बोलतायत? आशिषजी, ते तुम्ही अर्थ काढताय हो की त्यांना उद्देशून बोलतायत का? असं नाही, म्हणजे पक्षाच्या नेत्याने पक्ष कार्यकर्त्यांना किंवा त्यांनाही बोलत असतील, परंतु आजवर आमच्या पक्षाची परंपरा राहिलेली आहे, आजवर हे वाक्य सुद्धा म्हणजे आतापर्यंत होती असं म्हटलेलं नाहीये, आजवर राहिलेली आहे असं म्हटलेलं आहे। कांताताई ऐका ना, ऐका, दोन याद्या आहेत माझ्याकडे, दोन अडवाणीजींना कशा दोन याद्या आहेत दिले जाते महाराष्ट्रातल्या स्टार प्रचारकांची यादी आहे भाजपच्या, आमचा हा महाराष्ट्रातल्या स्टार प्रचारकांची यादी आहे भाजपच्या जी चार दिवसापूर्वी प्रसिद्ध झाली, त्यामध्ये अडवाणींचं नाव आहे, लालकृष्ण अडवाणींचं अगदी तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती नाव आहे। आज जी यादी प्रसिद्ध झाली गुजरातची स्टार प्रचारकांची भाजपची, त्यामध्ये लालकृष्ण अडवाणींचं नाव नाहीये, विवेक ओबेरॉयचं नाव आहे। हे कसं काय, आजच का त्यांचं नाव गायलं? हो नाहीये ना, मी सांगते, ब्लॉग नंतर गायलं? विवेक ओबेरॉयचं नाव नाही नाही गाळलेलं नाही, बघा नाही 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 ब्लॉग नंतर गाळलेलं नाही। महाराष्ट्राने, महाराष्ट्र राज्याने ही स्टार प्रचारकांची यादी बनवलेली आहे की जे आपले सगळे सिनियर नेते आहेत। आता गुजरातमध्ये विवेक ओबेरॉयचं नाव का घातलं हे आम्हाला माहित नाहीये, परंतु तुम्हाला परत परत सांगते, अहो 92 वर्ष वय आहे त्यांना, म्हणजे तब्येतीचाही, म्हणजे आता त्यांना जास्त वेळ बसवत नाही, जास्त वेळ उभं राहू शकत नाहीत, बोलताना सुद्धा त्यांना त्रास होतो, आणि हे त्यांच्याशी चर्चा करूनच पण महाराष्ट्र राज्याने सिनियर नेते म्हणून त्यांचं नाव टाकलेलं आहे। आता गुजरात महाराष्ट्रातून निवडणूक लढले नव्हते, ते गांधीनगरचे विद्यमान खासदार आहेत, नाही आमच्या नेत्यांच्या विरोधात महाराष्ट्रातून निवडणूक लढले नव्हते, महाराष्ट्राचे खासदार नाही, गांधीनगर गुजरातचे खासदार आहेत, त्या यादीत त्यांचं नाव असायला हवं होतं। आणि ब्लॉग प्रसिद्ध झाल्यानंतर आज ही यादी आहे, आशिषजी मला सांगू, त्यांचं नाव नाही आशिषजी, हे मला सांगू नका, म्हणजे मला जी माहिती, मला जी माहिती आहे तीच तुम्ही आशिषजी देताय, मग ते मला माहिती तीच तुम्ही देताय। महाराष्ट्रातलं मी सांगितलं, त्या त्या राज्याने ठरवायचं, तेही गुजरातच्या, पण नाव का वगळलं? आता बघा, अरे त्यांच्याशी बोलणं वगैरे झाले, आणि आता मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते की तुम्ही कसं विचार करता, 92 वर्षाचं वय झाल्यानंतर ते इतक्या कडक उन्हामध्ये सगळीकडे सभा घ्यायला जाऊ शक, महाराष्ट्र सुद्धा ते येणार नाहीये, आम्ही नाव टाकलंय आणि बोलणंही त्यांच्याशी झाला पाहिजे होतं ना, चक्क नाही म्हणून की आता गुजरातमध्ये बघा, हा ठीक आहे गुजरातमध्ये, ठीक आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं, त्यांनी टाकायला पाहिजे होतं, पण याचा अर्थ त्यांना वगळले ब्लॉग आल्यावर आलं नाही असं अजिबात नाही आशिषजी, आम्ही जसं टाकलं तसं त्यांनी टाकायला हरकत नाही। विरोधकांकडे जातोय, असं काही नाही, तुम्ही असं समजा की आज आशिष जाधव लालकृष्ण अडवाणींच्या वतीनं त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी भांडतोय, पण मी आधी आता जातोय भाई जगताप यांच्याकडे। भाई जगताप, अडवाणींचा जो ब्लॉग आहे ज्यामध्ये त्यांनी ज्या कानपिचक्या दिलेल्या आहे, किंवा जो विरोधकांचा मुद्दा आहे की जो सरकारच्या विरोधात बोलतो तो देश विरोधक नाहीये, तो देशद्रोही नाहीये, तीच बाजू अडवाणींनी ब्लॉगमध्ये उचलून धरली असं वाटतं? अशी जसं आहे की आता जवळजवळ 10 मिनिटं आम्ही ऐकतोय, आणि कांताताईंची केविल वाणी परिस्थिती ज्या नॉर्मली कधी नसतं, कांताताई ही एक हाडाची कार्यकर्ता आहे आणि अनेक वर्षापासून त्यांनी तो त्या एका विशिष्ट विचारधारेचा त्यांनी पाठपुरावा केला आहे, आणि त्या अगदी बारामतीसारख्या ठिकाणून लढाई सुद्धा लढलेल्या आहेत त्या। परंतु ज्या कांताताई कणखरपणे एखादा विषय मांडत असताना कधी डगमगत नाहीत, त्या कांताताईंची आजची अवस्था खरोखर मला थोडीशी पाहवत नाही, त्याला कारणच असं आहे। कांताताई, तुम्हाला मनातनं तुमच्या हृदयावर आठ ठेवाने तुम्ही सांगा ना, 92 वर्ष असलं काय झालं, 92 वर्ष असलं आज
जर ज्या विभागातून ज्या माणसाने या देशामध्ये भाजपला कधीतरी सत्ता मिळेल हे स्वप्न नव्हतं दाखवलं नाही, अख्खा देश पिंजून काढला आणि त्या माणसाने एक मी असं म्हणेन देशभरातना एक रस्ता बनवला की या रस्त्याने तुम्ही चाला तुम्हाला सत्ता मिळेल आणि ते स्वप्न साकार करून दिलं अशा माणसानं जर तुम्ही असं म्हणत असाल, तुमचा अंतर्गत प्रश्न असला तरी गांधीजी बरोबर बोलत असताना हा आमचा अंतर्गत प्रश्न नसतो, कारण देशभर जगभर त्यांचं एक वेगळं स्थान आहे, वेगळं नाव आहे. अडवाणींबद्दल राजकारणापुरतं मर्यादित बोलत असताना, देशाचं राजकारण बोलत असताना अडवाणी यांना बाजूला ठेवून राजकारण होतच नाही, ताई लक्षात घ्या. आणि म्हणून आमचं काही वैयक्तिक लेनदेन नाही, त्यांच्या मनातलं त्यांनी सांगितलंय. 92 वर्षी हे सूचक लिहिता येतं की विरोधकांना तुम्ही देशद्रोही समजू नका, याचा अर्थच मुळात त्याच्यामध्ये खूप अर्थ आहे ताई. आपण असं म्हणताय तसं इतकं सरळ सोपं नाही हो. आणि त्याच्यावर तात्काळ ट्वीट करणारे नरेंद्र मोदी जे हिटलर आहेत, स्वतः हिटलर शाहीला मानणारे आहेत स्वभावाने आणि कर्तृत्वाने सुद्धा, गुजरातमध्ये सुद्धा, देशामध्ये सुद्धा, आणि हे सगळ्यांनी भोगलंय. तुम्ही जे म्हणताय ताई, त्यांचा सन्मान राखला गेला 5 वर्ष. फक्त आपल्या माहितीकरता सांगतो, ज्या ज्या वेळेला अडवाणीजी समोर स्टेजवर, जे सगळ्या जगाने बघितलं, तुम्हीही बघितलं, खूप जणांना वाईट वाटलं, तुम्हालाही वाईट वाटलं असेल, आम्हाला यासाठी वाईट वाटलं की ज्या माणसाने ही भाजप उभी केली, ज्या माणसाने भाजपला राजकारणामध्ये कधीतरी सत्ता मिळू शकते ही स्वप्न ज्या दोन माणसाने दाखवलं, त्याच्यामध्ये सर्वात वरचं नाव हे अडवाणींचं आहे, आपल्याला विसरता येणार नाही, वाजपेयींचं आहे. आज तुमची भाजपा ही अडवाणींची आणि यांची नाही राहिली, शहा आणि मोदींची झाले. आणि जगभरामध्ये कशासाठी प्रसिद्ध आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही ताई. आमचा साधा प्रश्न आहे की आज जे देशभरामध्ये वातावरण आहे, विरोधकाने एखादी गोष्ट बोललं म्हणजे आम्ही 2000 नोकऱ्या 2 कोटी नोकऱ्या का नाही दिल्या हे बोललो की आम्ही देशद्रोही, आम्ही विचारलं की तुम्ही लोकांना 15 लाख सांगितलं का नाही दिलं आम्ही देशद्रोही, आम्ही विचारलं की बाबा सिलेंडर का मागला मध्ये विचारला आम्ही देशद्रोही. उज्ज्वलाचा त्या ठिकाणी प्रचार प्रसार करताय. एकमेव देशाचा पंतप्रधान मी बघितला 4300 कोटी स्वतःचा उदो उदो करायला खर्च केलेत त्या माणसाने. कुणाचे पैसे आहे? भाजपच्या याचे पैसे आहेत का? पक्षाचे? तुम्हा आम्ही सारख्या टॅक्स भरणाऱ्यांचे पैसे? कुणी अधिकार दिला हा त्यांना, देशाच्या पंतप्रधानांना? स्वतःचा उदो उदो करा ना तुम्ही, तुमच्या भाजपतर्फे करा की आमचा पैसा का खर्च करताय. आणि मग तो शेतकऱ्याला देता येत नाही, कष्टकऱ्याला देता येत नाही, कामगाराचं तो वाटोळं करून टाकलं, त्याबद्दल आम्ही बोललो की आम्ही देशद्रोही. ठीक आहे भाई, भाई भाई मलाही हे माहिती आहे, सोबत मला हे बोलता येणार नाही, परंतु मला एक खात्री आहे, तुम्हालाही मनापासून ते माहिती आहे की आज ज्या पद्धतीने तो ब्लॉग लिहिला गेलाय त्याच्यामध्ये सत्यता आहे आणि तेच सत्य आहे हे मला मुद्दाम सांगा असं वाटतं. ठीक आहे डॉक्टर कुमार सत्तरशी, मी पुन्हा अडवाणींना तिकीट नाकारणं न नाकारणं, त्यांनी निवडणुकीत उभं राहणं, त्यांचं वय बघता हा मुद्दा गौण आहे, पण लालकृष्ण अडवाणींनी जो ब्लॉग लिहिलेला आहे त्यामध्ये एक तर देश विरोधक याची जी व्याख्या केलेली आहे आणि ते असं म्हणाले की भाजपनं कधीही आपल्या विरोधकांना देश विरोधी किंवा देशद्रोही समजलेलं नाही आणि ते समजू नये असं ते म्हणतात, आणि दुसरीकडे याची आठवण करून देतात की भाजप कुठल्या ब्रीदवाक्यावरती स्थापन झाला, त्याची वाटचाल कशी झाली आणि ती कशी असायला हवी, म्हणजे काय? प्रथम राष्ट्र, मग पक्ष, नंतर व्यक्ती किंवा मी, ही जी समज आहे आणि ती सुद्धा ऐन निवडणुकीच्या काळात दिली गेलेली आहे, तुम्ही कसं बघता? आशिष, भाजप हा त्यांचा मुख्य स्वभावाचा भाग आहे, त्यांना भूतकाळात रमायला आवडतं, परंतु मोदींना ज्या वयस्कर ज्येष्ठांचं शहाणपण स्वीकारायचं नाही, हे थेट महाभारतात घेऊन जातात लोकांना. त्या महाभारतामध्ये भीष्माचार्याची जी अवस्था होती की चुकीचा पक्ष घेतला आणि त्याची सजा झाली, ते रणांगणामध्ये त्यांना भाल्यावर झोपावं लागलं असं ते कथाचे,
म्हणजे कदाचित अॅक्युप्रेशरची ट्रीटमेंट असेल आणि ऑक्सिजन सिलेंडर नसल्याने ओपन एअर ठेवला असेल, पण त्याच वेळेला त्यांना शांती पर्व सुचलं आणि त्यावेळेला त्यांनी जे म्हणलेलं ते विजडम आहे. अनुभवाचं सार आहे जे त्यांनी युधिष्ठिराला शांती पर्वात राजकारणाबद्दल सांगितलंय. तो रोल हे करतायत, पण याची किंमत भाजपला नाहीये. कांताबाई ज्या पद्धतीनं करत होत्या समर्थन, पण हे पक्षाचं समर्थन करण्याच्या पलीकडे बोलतायत. आणि अडवाणींना कदाचित इतक्या दिवस गप्प का बसले हे समजू शकतं की आपल्याच पापाला आलेली ही फळं आहेत असंही त्यांना वाटलं असेल. परंतु त्यांनी मागे प्रयत्न केला होता की आणीबाणी सदृश परिस्थिती आहे आणि आता जे म्हणलेले मोदी आणि शहांचा व्यक्तिवाद असंही बोलले होते आणि त्याच्यापेक्षा पक्षाला कमी लेखणं आणि पक्षानं सर्व देशालाच कमी लेखणं, स्वतःपेक्षा देशही लहान आहे आणि म्हणून जे देशामध्ये जो माझा ऐकत नाही तो देशद्रोही, तर ते त्याला असह्य झालेलं दिसत आहे. एका तुमच्या पक्षापुरतं, ते काही आम्ही फादर ऑफ नेशन वगैरे असं म्हणत नाही, पण तुमच्या पक्षाला जो राजकीय शहाणपण शिकवणार आणि अनुभवाचं ज्यांनी तुमची पार्टी सत्तेवर नेली त्या माणसाचं थोडं ऐकलं पाहिजे की माझ्यापेक्षा मी हे करू नये नरेंद्र मोदीला असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता तुम्ही त्याच्यावर लिप्पापोती म्हणता, म्हणजे काही झाकाय झालं की त्याच्यावर सारून घ्यायचं, असं सारून घेऊन काही फार होणार नाही. आपण ते लक्षात बरं. त्याचबरोबर सुमित्रा महाजन काल परवापर्यंत त्या लोकसभेमध्ये ऍक्टिव्ह होत्या, पण तुमचे काहीतरी वेगळेच इंटरेस्ट असतात या मोदी आणि शहांचे. आणि लक्षात घ्या त्यांनी जे सांगितलेले ते देश तर बघून घेईल मोदीचं या वेळेला, तो शहांचं तो भाग वेगळा, पण तुम्ही तुमचा पक्ष मोदी शहांपासून किती धोक्यात आलेला आहे हे त्यांनी सांगितलेले, ते लक्षात घ्या. सुमित्रा महाजन हे तेच सांगतायत. सुमित्रा महाजनला तिकीट द्यायला ते लोक तयार नाहीये, त्यांनी शेवटी माघार घेतली. हे म्हणाले होते लालकृष्ण अडवाणी त्यावेळेला की मोदीला, कारण मोदी त्यांना माहिती, त्यांनी तयार केलेला पट्टा, तर तुम्ही त्याला प्रचार प्रमुख करा, पण पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करू नका, तर त्यांच्या घरात दगडफेक केली ना. हे तुमचं अलीकडचं शहाणपण आणि त्यांचं एक जुनं शहाणपण पक्षाला ज्यांनी वर नेल्याचं थोडं लक्षात घ्या. भीती वाटते पक्षातला तुमचा कोणी जो बोलेल, जर अडवाणीनं अपवाद केलं नाही तर तुमच्याही घरावर दगड फेकवी. कांता नलावडे आज जरी बोलले थोडस मोदी शहांच्या, तर उद्या कांता नलावड्यांना धोका आहे हे मी सांगू शकतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर ते अडवाणी सारखा भीष्माचार्य तुमच्या पक्षाचं बोलते त्या खरंच आहे. ठीक आहे. आपल्या सोबत चारू जोशी आहेत, कॉम्रेड चारू जोशी जे भाकपचे सचिव आहेत. चारू जोशी बघा, शरपंजरी भीष्माचार्य म्हणजे लालकृष्ण अडवाणी जे बोललेले आहे ते तर आहेच आहे. सुमित्रा महाजनांचा एपिसोड आहे, आहेच आहे. सुमित्रा महाजनांना पुन्हा नवव्यांदा लोकसभेवर जायचं असेल, त्या कार्यक्षम आहेत, त्या तसं त्यांना वाटतं आणि त्यांनी आता सांगितलं की मी निवडणुकीतून माघार घेते. पण जो रोख दिसतोय, मला आठवतंय मध्यंतरी एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याजवळ बोलताना असं म्हटलं होतं की एकदा तिकीट वाटप झाल्यावरती आमच्याकडं काहीतरी धुसफूस ही सुरू होईल आणि ती निकालापर्यंत राहील. तशी धुसफूस ही सुरू झालेली आहे. तुम्हाला असं वाटतं की जी कार्यपद्धती आहे मोदी शहांची, त्यामुळं पक्ष सत्तेत आहे पण पक्ष जो आहे, संघटन जे आहे, त्यामध्ये सगळं काही आलबेल नाहीये? महत्वाची गोष्ट म्हणजे अडवाणींनी सांगितलं, जो ब्लॉग लिहिलाय, देर सही दुरुस्त सही असं सांगू शकतो, पण हा फार झुंत फार लेट लिहिलं त्यांनी. ही शुड हॅव रिटन दिस, त्यांनी 2002 हे लिहायला पाहिजे होतं, कारण की जो 2002 घडलं आणि जो आजपर्यंत चालत राहिलेला आहे त्याचाच हा परिणाम आता भोगत आहे, हा सत्य आहे. परिस्थिती इथपर्यंत आली आणि जे एक दुसऱ्याचा 75 वर्षाचा नावाखाली, आता येदुरप्पा 75 वर आहेत पण त्यांना तिकीट देणार आहेत असं का वगळला, हे पण बघायला पाहिजे. तर हा परिस्थितीमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की हा भाजप संघाची राजकीय विचारधारा काय आहे.
आणि त्यावर त्यांचा चाललेला जो प्रकार आहे त्याच्यात काही वेगळं नाही, हे पहिलेपासून तसं चाललेलं आहे. कारण की ते वेदवाक्य मांडणारे लोक आहेत, तर तुम्हाला सांगणार एक बाजूला की तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, पण जसं तुम्ही क्वेश्चन करायला लागलं तर याज्ञवल्करनी गार्गीला सांगितलं तसं गळा कापून टाकायला ते थांबणारे नाही, अशी त्यांची राजकीय विचारधारा आहे आणि त्याचप्रमाणे ते चाललेले आहेत. म्हणजे माझं असं सांगणार आहे की त्याला बाजूला केलं लालकृष्ण अडवाणीला तर त्याचे कारण काही होऊ शको, पण हे सत्य आहे की त्यांची विचारधारा आहे की डेमोक्रेटिक पद्धतीने लोकशाही पद्धतीने तो चालायचं नाही. इवन मोदीला आणला नेमणूक केली ते पण काही डेमोक्रेटिक पद्धतीने केलेली नाही, तर हा त्यांची विचारधाराच आहे. तर त्याच्यावर नवीन काय आहे त्याच्यात? ऑफकोर्स त्यांचा अन्याय झाला, हे वयोवृद्ध आहेत, त्यांना त्यांची जे रथयात्रा निघाली होती आणि त्यांचे सारथी होते ते खरं झालं, ते सारथी झाले. ठीक आहे. आपल्यासोबत आनंद देवधर आहेत. आनंद देवधर, अमित शहा असं म्हणाले की 75 ज्यांनी गाठलेली आहे त्यांना आता लोकसभेची तिकीट मिळणार नाही, तो निर्णय त्यांनी कायम राखला. येडुरप्पांच्या बाबतीत अपवाद असू शकतो, कारण दक्षिणेचं द्वार येडुरप्पांनीच उघडं केलं होतं भाजपसाठी आणि तिथे भाजप म्हणजेच येडुरप्पा असं समीकरण असेल म्हणून त्यांना तिकीट दिलं असेल. पण जे निर्णय, बोला भाई, काही तुम्हाला आक्षेप आहे? हो, मला थोडं एक 20 सेकंड द्या. तुम्ही येडुरप्पांच्या बाबतीमध्ये जे बोलताय हा अपवाद नव्हे, हे कंपल्शन आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला आठवत असेल तर येडुरप्पांची ती डायरी चालली ना बाहेर, आणि येडुरप्पा हा वाचाळ माणूस आहे. याच्यापूर्वी त्यांनी वाचाळपणा केलाय, तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलाय तो. अच्छा, त्या डायरी मध्ये पक्षाध्यक्षांना वगैरे काय उघड टाकेल, पैसे वगैरे दिले होते का? अच्छा, ओके, जस्ट ते बरंच काय. अच्छा, ओके, हो, ते सगळंच आहे. ते सगळं ते त्या डायरी मध्ये कुठच्या नेत्यांना किती पैसे, भाजपला किती पैसे, सगळंच त्यांनी लिहून दिलं आणि सगळं आपल्या समोर. आणि त्यांना माहिती आहे हे जर ऐन याच्यामध्ये निवडणुकीत आलं तर मग आम्ही जे म्हणतोय की चौकीदार चोर आहे ते खरं निघेल ना. ठीक आहे, कारण आम्ही कुणाचं नाव घेतलं नाही, आम्ही कुणाचं नाव घेतलं. चौकीदार तो निर्णय सर्वांसाठी लागू असला पाहिजे. येडुरप्पा अपवाद कसे? येडुरप्पा अपवाद एवढ्यासाठी आहेत की कर्नाटकामध्ये जोपर्यंत नवीन चेहरा मिळत नाही तोपर्यंत तिथला जो प्रभावी नेता आहे त्याच्या हातात ती धुरा सोपवली जाईल. आणि भाजपमध्ये जेवढं सक्सेशन प्लॅनिंग आहे तेवढं इतर कुठल्याही पक्षामध्ये नाहीये. एक तुम्ही लक्षात घ्या की अटलजी आणि अडवाणींनी कठोर परिश्रम करून हा पक्ष उभा केलेला आहे, त्यांचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. अडवाणींनी तर 2 पासून 86 पर्यंत पक्ष नेला आणि तिथनं पुढे अटलजी आणि मोदींनी कळस चढवला. आता अडवाणींचं जे कार्य आहे त्याच्याबद्दल कोणाचंही भाजपमध्येही दुमत नाही, फक्त आता नवीन पिढी आलेली आहे पक्ष चालवायला, त्यांच्या धोरणाप्रमाणे जर त्यांना पक्ष चालवायचा असेल तर यात गैर काहीही नाही. जुन्या पद्धतीने एखादी कंपनी जशी चालवली जाते, नवीन पिढी येते, ते मॅनेजमेंटची नवीन स्किल वापरतात, त्याप्रमाणे बिझनेस वाढवतात आणि त्यांचा व्यवसाय जो आहे वाढवतात. मी हे उदाहरण घेतलं कारण इथे मोदी आणि शहा हे तरुण ताज्या दमाचे, म्हणजे राजकारणाच्या दृष्टीने तरुण असे आलेले आहेत आणि त्यांना असं वाटलं की आपल्या पक्षामध्ये तरुणांना जास्त वाव मिळायला हवा. तुम्ही जर मुख्यमंत्र्यांच्या वयांवरती एक नजर टाकलीत तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, त्रिपुरामध्ये विप्लव कुमार देव, आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ, या सगळ्यांची वय बघा. भाजपने नेहमी सक्सेशन प्लॅनिंग केलेलं आहे. काँग्रेसला सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे एकच गांधी घराणं, या पलीकडे त्यांचा काही विचार पोहोचूच नाही शकत. नाही, पक्षच राहणार नाही ते. आता त्यांना गांधी घराणं, अरे मान्य, अरे त्याला काय करणार? पण शेवटी काय, एखादा आता राहुल गांधी सारखा माणूस तो कितीही प्रयत्न केला तरी राहुल गांधी यशस्वी होताना दिसत नाहीत आणि आता सुद्धा यशाची कोणतीही खात्री काँग्रेसला नाहीये. आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की ते वायनाडला का गेले, अमेथीमध्ये स्मृती इराणींच्या हस्ते त्यांचा पराभव निश्चित असा मानला जातो. इव्हन तिकडच्याच काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं की राहुलजी को दुसरी जगह से खडा करणं यहां की कोई गॅरंटी नाही, स्मृती इराणींनी स्वतः हे सांगितलेलं आहे. दुसरं, स्मृती इराणींनी सांगितलं ते की राहुल गांधीचा कार्यकर्ता त्यांना असं म्हणाला, त्यांच्याकडे माहिती असेल, राहुल गांधीपेक्षा जास्त त्या फिरलेल्या आहेत तिकडे.
राष्ट्रप्रथम बद्दल बोलायचं. राष्ट्रप्रथम राष्ट्रप्रथम संघ विचारक सुद्धा आहेत, मी त्या दृष्टीने बोलू द्या. बघा मी भाजपचा मेंबर नाही पण मी मोदींचा समर्थक आहे, राष्ट्रप्रथम प्रशंसक आहे. बोलू द्या बोलू द्या. आता अडवाणींनी जे सांगितलं की राष्ट्रप्रथम आणि पक्षानंतर आणि व्यक्ती शेवटी, आता मुद्दा असा आहे की अडवाणींनी जे लिहिलं की आमचे प्रतिस्पर्धी देशद्रोही नाहीत असं त्यांना म्हणू नये, मोदींनीही त्याला अनुमती दिली. त्यांनी लगेच ट्विट करून सांगितलं की अडवाणींनी जे सांगितलंय त्याच्याशी मी सहमत आहे. मोदींनी काय नक्की म्हणाले त्याचं तुम्ही नीट ऐकलं. मोदी असं म्हणाले की काँग्रेस का हात देशद्रोहियों के साथ, काँग्रेस देशद्रोही असं म्हणाले नाहीत. आणि ते स्पेसिफिकली काँग्रेसनी जाहीरनाम्यात जी कलमं आणलेली आहेत की काश्मीरमध्ये फक्त काश्मीर पोलिसांना ठेवणार, त्याच्यानंतर तो आसपा कायदा आहे तो रद्द करणार, देशद्रोहाचं कलम रद्द करणार, 124 हे रद्द करणार, मग आसपा कायद्यामध्ये दुरुस्ती हे रद्द करणार, देशद्रोहाचं कलम रद्द करणार, मग आता याच्यामध्ये आसपामध्ये सुधारणा करणार, अमेंड करणार, सुधारणा करणार, ठीक आहे. पण याचा अर्थ काय होतो, भारत तेरे टुकडे होंगे इन्शाल्ला इन्शाल्ला अशा घोषणा कोणत्याही भीतीशिवाय दिल्या जाणार इथे, असा त्याचा अर्थ होतो. आणि अरुण जेटली असं म्हणाले, अरुण जेटली असं म्हणाले आनंद देवधर की टुकडे टुकडे गँगनीच यांना हे इनपुट्स दिलेले. आता ते इनपुट्स दिलेले ते अरुण जेटलींकडे इनपुट्स असतील त्यांच्याकडे, पण हा जो जाहीरनामा आहे याच्यावरती जेएनयूचा प्रभाव आहे हे निश्चितपणे सांगता येतं. आणि म्हणून राष्ट्रप्रथम जे आहे त्या तत्वाला धोका पोचतो. आणि हा जर जाहीरनामा प्रत्यक्षात आला तर देशासमोर जी परिस्थिती निर्माण होईल त्याची भीती सगळ्यांना आहे. आणि म्हणून मोदींनी सांगितलेलं आहे की काँग्रेस का हात देशद्रोहियों के साथ, हे काँग्रेसनी स्वतःच त्यांनी अशी कल्पना केली. त्यामुळे मोदी सुद्धा गोंदियाच्या सभेत बोलले की पाकिस्तानच्या कटाचाच भाग म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा आहे. भाई जगताप, नरेंद्र मोदी खुद असं म्हणाले की पाकिस्तानच्या कटाचा भाग आहे. आणखी दुसरं मला असं म्हणायचं हा कट आहे त्याचा हा भाग आहे. दुसरं मला म्हणायचंय, अडवाणींनी ज्यावेळी रथयात्रा काढली होती त्यावेळी आज त्यांच्या नावाने गळे काढणारे सगळे अडवाणींना जातीयवादी म्हणून शिव्या घालत होते, त्यांना अटक मुलायमसिंग करतायत का लालू प्रसाद करतायत याच्या चढावड होती. आणि आज सगळे त्यांच्या नावाने गळे काढतात. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुम्हाला भाजपच्या अंतर्गत प्रश्नामध्ये एवढी इंटरेस्ट आहेच कशाला? मुळे विरोधकांना भाजपच्या अंतर्गत प्रश्नामध्ये एवढं सारस्य काय? तुम्हाला तुमचं घर नाही सांभाळतायत, एकाही पक्षाला घर नाही सांभाळतायत. दुसरा एखादा जर नवी पिढी चालवत असेल तर त्याच्या उगाच टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमची घरं चालवा व्यवस्थित. ठीक आहे आशिष, हा बोला. आता आता यांना जर थांबवलं तर बरं होईल. हा लवकर बोला. हा आशिष, हा त्यांना फक्त मला एवढं सांगायचं आहे, त्यांनी फार छान बोलले. म्हणजे हे समर्थक फार छान असतात, हे कसे शिकून आलेले असतात, नवीन तरुण रक्त व्यापार करण्यामध्ये एक्सपर्ट खरंच आहे. ते त्यांनी भारताचा व्यापार केलाच की हो, त्यांनी त्यांनी दाखवूनच दिलं. अहो जगातला एकही अर्थतज्ञ आज हे कोणच उलटलं नाही. 1000 रुपयाची नोट बंद करून 2000ची आणणार की हा बात आहे. अरे कितना कुमार सप्तर्षींना एक प्रश्न विचारायचा आहे, पकडता मला ब्रेकवर जायचं. कुमार सप्तर्षींना एक प्रश्न देशाच्या कुमार सप्तर्षी पकडता आपण नेहमी मोदी आशिष अर्धवट नको. आशिष अर्धवट नाही, अर्धवट नाही, अर्धवट नाही झालं झालं ना तुमचा आशिष अर्धवट अर्धवट नाही. त्याचं कारण असं आहे, हे असे लोक जर नुसते बोलून गेले नाही मुद्दा झाला, नाही मुद्दा झाला. त्याचं कारण असं आहे, हे असले चमचे हे असे लोक राष्ट्रहिताच्या गोष्टी करतात. हे आम्हाला राष्ट्रहित शिकवलं, शब्द जपून वापरा भाई. ज्याने ह्या देशासाठी प्रयत्न चुकीचे एक नेता कुमार सप्तर्षींना एक प्रश्न विचार. सर
सर कुमार सप्तर्षी सर जर का एक मिनिट जर का गांधी घराण्यानं असं ठरवलं की आम्ही राजकारण करणार नाही आम्ही राजकारण सोडून देतो तर काँग्रेसची काय अवस्था होईल तर काँग्रेसची काय अवस्था होईल गांधी घराण्यानं सांगितलं की आम्ही राजकारण करणार नाही तर काँग्रेसची काय अवस्था होईल जरा एक एक मिनिट गांधी घराण्याने सांगितलं राजकारण करणार नाही आम्ही राज संन्यास घेतो तर काँग्रेस पक्षाची काय अवस्था होईल कुमार सप्तर्षी कोण मला विचारत हो 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 मला विचारतोय का हो मी तुम्हाला जाणीवपूर्वक विचारतोय हो तुम्हाला विचारतोय जर करण्यानं जर सोडून दिलं राजकारण करण्याचं तर हा तर काही काळ काँग्रेसचा नवीन परिस्थिती पचवायला जड जाईल परंतु काँग्रेसमध्ये हा विचार येणार नाही जो जर्मनीमध्ये हिटलरने केला होता सगळ्यांचं तरुणीकरण करायचं होतं आणि म्हातारी माणसं ही देशाला लोड होतात म्हणून त्यांनी ऑर्डर काढली होती म्हाताऱ्या माणसं हॉस्पिटलमध्ये याच्यामध्ये इंजेक्शन देऊन मारा तर हिटलरकडनं ज्ञान घेतात मोदी शाह त्यामुळे ते अलीकडे अडवाणींची शिकवणी ऐकण्याच्या मूड मध्ये नाही हे मला दाखवून द्यायचं होतं आणि याचा आता आपला अडवाणींचा विषय असताना आशिषी मला बोलायचं काँग्रेसचा विषय कुठे आला तो स्वतंत्र विषय आहे गांधी मला भाईंना हे सांगायचं आहे की गांधी घर ही काँग्रेसची अपरिहार्यता आहे कारण नाहीये गांधी घराण्याचं नेतृत्व नसेल तर ते ऍक्सेस पिलर आहे पक्षाचा ते घराणं आहे म्हणून यांचा पक्ष आहे असं यांना वाटतं हे पर्याय शोधत नाहीत हे मला सांगायचंय भाई भाई बरोबर बरोबर नाही मला त्यांना आता पर्याय शोधायची गरज नाही तुम्ही पर्यायाचा विचार करत नाही सांगायची आहे ती अशी नाही मला एक सांगा ज्या घराण्याने देशासाठी रक्त सांडलं गोळ्या खाल्ल्या ज्या घराण्याने एक विचार रुजवला ज्या घराण्याने या देशामध्ये साधी सुई होत नव्हती त्या घराण्याने हे सगळं बनवलं हे या सगळ्या या देशाला सुपर पॉवर पर्यंत आणलं आज त्या घराण्यांना जर आमची अपरिहार्यता आहे असं तुमचं जे मत आहे ते काही अंशी खरं सुद्धा आहे हे मी मान्य करतो परंतु कुमार सप्तर्षी म्हणतात आहेत ते खरं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये गांधी घराण्यापैकी एकही नव्हतं याच्यामध्ये राजकारणात स्वतः या सुद्धा सोन्या सत्ता पूर्णपणे गेली होती एक दोन वर्ष नव्हे तेव्हा पूर्णपणे गेली होती तेव्हा सुद्धा काँग्रेसने तो तेव्हा सुद्धा काँग्रेसने हे चालवलं कारण ही विचाराची लढाई आहे आम्ही जी लढतो आहे ती विचाराची लढाई आहे ह्या लोकांनी ज्यांनी ह्या देशाला नेहमीच धर्मामध्ये जातीमध्ये अशा पद्धतीने वाढलंय आणि यांना परत एकदा सनातन दाखवायचं आहे या देशातला हा जो एक सर्व धर्म समभाव आहे तो त्यांना उद्ध्वस्त करायचा आहे नव्हे हा त्यांचा एजेंडा आहे तो एजेंडा राबवण्यासाठी हिटलरशाही वापरणारे मोदी असतील शाह असतील हेच त्यांचे नेते राहणार त्या प्रकारे गांधी घराणं कधीही असं नव्हतं त्यांनी सर्व धर्म समभाव ह्या देशाच्या नाहिरेसाठीच त्यांनी आजपर्यंत काम केलं या लोकांनी ज्या ज्या वेळेला सत्तेवर आले आहेरे लोकांसाठी सुद्धा फक्त काम केलं जे आज मोदी करत आहेत या मोदींनी फक्त 12 उद्योगपती या 5 वर्षामध्ये अधिक ताकदवर बनवले देशाचा गरीब मात्र जास्त गरीब झाला देशातला जो तरुण आहे तो जास्त बेकार राहिला देशातला जो वंचित आहे तो जास्त वंचित राहिला आणि ही चमचे कंपनी जी आहे ती मात्र जेवढे सापडले जातात त्यांच्या मंत्र्याकडे मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये आणि काय सांगताय तुम्ही ठीक आहे मी एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर मी कांताताई नलावडेंकडे जाणार आहे मला सविस्तर त्यांचं उत्तर हवं आहे पुन्हा भेटूया ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत मी थेट जातोय डॉक्टर कांता नलावडे यांच्याकडे भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्ते आहेत बऱ्याच वेळापासून त्यांना बोलायचं आहे ते हात वर करतायत कांताताई आता तुम्ही सविस्तर असं उत्तर द्या तुम्हाला प्रश्न हाच आहे की भाई जगताप जे आता बोललेले आहेत त्याला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे नाही
नाही भाई जगताप तर जसं काही आता प्रचार सभेतच भाषण करतायत अशा पद्धतीनेच बोलले, गरिबी किती वाढली, रोजगार गेलाय, अहो आकडेवारी येते, सर्वे येतोय भाई, जरा बघत जा, उगाच तुमच्या मनात खतखत आहे. गरिबी किती वाढली म्हणजे नंबर एक. आणि आता कोणता सर्वे येतोय बोलले, दगडफेक. आता कोणता सर्वे येतोय, नवीन सर्वे कोणता येतोय? अडवाणीजींच्या घरावर दगडफेक केली असं जे कुमार सप्तर्षी बोलले अशी जी ऐका. आता नाही नवीन सर्वे सांगा ना, ही बातमी आहे. अडवाणीजीच्या नवीन असा कोणता सर्वे आहे की ज्यामध्ये सगळं काही उलट होणार आहे? म्हणजे अत्यंत चुकीचं असत्य आहे, हे असत्य आहे, हे असत्य आहे. नाही नाही आशिष जी तुम्ही त्यांच्या याच्यावर बोलू नका, मला आता बोलू द्या. समजलं ना? त्यांच्या प्रश्नाला उत्तर, कारण त्यांचं जे बोलणं होतं हे सभेतलं भाषण होतं. जो आरोप केलाय की त्यांच्या घरावर दगडफेक केली, अहो ही संस्कृती भारतीय जनता पार्टीची नाहीये. ऐका, नंबर तीन, तुम्ही टाहो फोडताय की अडवाणी श्रद्धे आजही आहेत, त्यांना तेवढाच मान सन्मान आहे. आणि हे जे सांगतायत अहो हिटलरशाही कोण, हिटलर तर काँग्रेस आहे. तुम्ही सीताराम केसरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना तुम्ही त्यांना हटवायचे प्रयत्न करत होता, ते हटत नव्हते. काँग्रेस कार्यालयातून खुर्चीवर उचलून त्यांना बाहेर फेकलं होतं तुम्ही. त्यांचं वस्त्र सुद्धा निसटलं होतं, हे विसरला तुम्ही? हिटलरशाही कुठली? कारण सोनिया गांधींना अध्यक्ष करायचं होतं. अहो पी व्ही नरसिंहरावांची काय हालत केली तुम्ही? मेल्यानंतर सुद्धा त्यांची डेड बॉडी तुम्ही कार्यालयात येऊ दिली नाही, त्यांना राजघाटावर त्यांचा अंत्यविधी होऊ दिला नाही. आंध्रला जाऊन सांगितलं. अहो कोणाला तुम्ही हिटलरशाही शिकवताय हो? आणि तुमचे राष्ट्रीय अध्यक्षांनी मनमोहन सिंगांनी काढलेला अध्यादेश पत्रकार परिषदेमध्ये फाडला होता, हे विसरते का सगळे तुम्ही? अहो मोदी ज्या विकासाने, ज्या गतीने विकास करतायत, आणि नाही नाही असं नाही, तुम्ही ज्या पद्धतीने, म्हणजे संजय जोशी हा आमचा संघटन महामंत्री आहे, तुमचे हे नेत्यांचं सांगते, त्यांची अवस्था तुमच्या काँग्रेसने कशी केली? पंतप्रधान यशवंत सिन्हांचं काय झालं? राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी म्हणजे हिटलर तुम्ही? आणि तुम्ही जे देवधरांना चमचा बोलला ना, मोदींचे चमचा बोलला ना, मग मला भाई असं म्हणायचं, तुम्ही सगळे गांधी घराण्याचे चमचे आहात असा मी बोललं तर तुम्हाला आवडेल का? आपण शब्द जरा आहेत म्हणतात ते, मी तुम्हाला आधीच सांगितलं, काँग्रेस संस्कृतीतला तो शब्द आहे. तुमच्या घरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये किती संवाद आणि विसंवाद आहे हे रोज समोर येते. संवाद विसंवाद सगळे बाहेर येत आहेत, तर ते डोळे उघडून बघा. मग आमच्या घरात काय चाललंय त्याची चौकशी करा. आमच्या घरात व्यवस्थितच चाललेलं आहे, आमचे संस्कारच आहेत ते तसे. पण दुसऱ्यावर आरोप करताना आपलं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपल्या घरात काय चाललंय हे पाहिलं पाहिजे. तुमचे सत्ताराज काय म्हणतायत, अनेक तुमचे बघा प्रत्येक राज्य म्हणजे मतदारसंघामध्ये तुमचे काँग्रेसचे लोक कार्यकर्ते काय बोलतायत हे आधी बघा. मला असं वाटतंय तुमचं घर आधी जळतंय ते तुम्ही नीट सुधारा, त्याच्यावर पाणी टाका. आम्ही आमचं बघू आणि सुमित्रा महाजन काय बोलतात ते बघा जरा. सक्षम आहोत आणि सुमित्रा महाजन काय म्हणतात ते बघा. काँग्रेस भाजपचे आरोप प्रत्यारोप पुरे झाले असतील तर मी चारू जोशींकडे जातोय. चारू जोशी हे बघा, आपण लार्जर डिबेट करू, व्यापक मुद्द्यांकडे जाऊया. मला देशद्रोहाचं जे कलम आहे त्याच्यावरती वारंवार अनेकांचं असं मत आहे की हे कलम जाचक आहे, ठीक आहे, पण त्यामध्ये तुम्ही सुधारणा करा ना, ते रद्द करून उरला सुरला धाक काढून टाका. हे कसं काय करता असं अनेकांचं म्हणणं आहे, अगदी सोली सोराबजींचं पण म्हणणं तसं आहे. हा आउटडेटेड कायदा आहे, ब्रिटिश कॉलोनियल इंडियामध्ये ते चालत होता आणि तो राज्यद्रोह म्हणून, हा देशद्रोह म्हणून नाही, हा राज्यद्रोह जो सरकार आहे त्याचा विरोधचा कायदा आहे. हा देशाचा विरोधचा कायदा नाही, म्हणजे पहिले देशद्रोही म्हणायचं जे सेडिशन ऍक्टच्या नावाखाली करतात हा एकदम खोटाडा आणि झुट्ट आहे. देट शुड बी रिमूव्ह, त्याला बाहेरच करायला पाहिजे. दुसरं सांगतो आपसा बदल, त्याचा चेंजेस आणायला पाहिजे. हे मुफ्ती मोहम्मद मुलगीची पासून ते त्यांची मुलगी महबूबा मुफ्ती आहे, त्यांनी पण सांगितलं होतं की आपसा कमी करा. नॉर्थ ईस्ट मध्ये तुमचे जेवढे संबंधी राज्य आहेत नागालँड पासून ते सगळे म्हणतात, तर त्यांना पण देशद्रोही म्हणणार. आणि हा सरकार मिलिटरीला वीक करणार असं जेटलींनी परवा सांगितलं. कसं काय वीक करणार? इफ दे आर मिस युझिंग इट देन यू शूड चेंज इट. त्याला ह्युमन फेस पाहिजे. हे काय चालवलेलं आहे? ठीक आहे, तुम्ही जे करतात ते म्हणजे देशप्रेम, आणि तुमचा विरोध काय बोलला म्हणजे देशद्रोही. आणि तुकडे करे तुकडे तुकडे गेंगे काय, भारत एवढं वीक आहे का ते कोणीतरी बोलला नाही आपले तुकडे तुकडे गेंगे आणि देश तुटतात. कांताताईंना प्रश्न आहे, ओके कांताताई, प्रश्न आहे का? कांताताई एक मिनिट,
तुम्ही जे सर्वे बोलतात ते सर्वे येणार तुम्ही कुठलाही सर्वे बघा एम्प्लॉयमेंट सर्वेचा रजिस्टर बंद केला क्राईम रिपोर्टचे सर्वे रजिस्टर बंद केले मुद्राचे मुद्राचे जे मायक्रो हे आहेत त्याचे सर्वे बंद केले आणि कसले काय नवीन सर्वे देणार आहेत हे खाली आणि ते सर्वे बोगस आहेत सर्वे कांताबाई हे ऐकावं लागेल ऐका ना कांताबाई ते बोगस आहेत इंटरिम बजेटच्या वेळेस सर्वे आले नाही सर्वांनी सर्वेंची मागणी केली होती नॅशनल सॅम्पल सर्वे आपला तुमचा प्रश्न काय होता 124 हे कलमावर चालला होता मग त्याचंच उत्तर द्यायचं ना विषय विषयांतर कशाला करताय तुम्ही विषयांतर करण्याचे आहे की तुम्ही जे म्हणता आता सर्वेज येणार आहे आभाळातून पडणार आहेत का सर्वेज जे आहेत ज्या आपल्या पारंपरिक आपल्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत सर्वेच्या त्यांचे सर्वे तर तुम्ही आणलेच नाहीत ते त्या बजेटमध्ये किंवा बजेट सेशनमध्ये मांडायला हवे होते ते तर आलेच नाहीत आणि त्यावरनं जर का विरोधक म्हणत असतील की वेअर आर जॉब्स रोजगार कुठे आहेत जर का किमान उत्पन्न योजना काँग्रेस आणत असेल म्हणून नाही पण जर का गरिबांना वेतन हवं असेल आणि त्याविषयी कोणी विचारत असेल तर लोकांनी विचारू नये आणि आता हा देशद्रोहाचा कायदा आहे तो जर का रद्द होत असेल इंग्रजांच्या काळातला कायदा रद्द होत असेल तर त्यामुळं काँग्रेस देशद्रोही कशी किंवा काँग्रेसचा जाहीरनामा हा देशद्रोहाचा कसा आशिष नाही कांताबाईंना कांताबाईला मी येतो काँग्रेसला आशिष कांताबाई बोला हा काय हा आशिष बोला काय विचारलं नाही तोच काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोहाचा कसा आशिष माझं लक्ष नव्हतं काय विचारलं तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोहाचा कसा नाही नाही ऐका त्यांचं जे कलम आहे ना विचार करा त्यांनी ऐका ना मुळातच खरं तो त्यांच्या जाहीरनाम्याचा गाभाच आहे आशिषजी की त्याच्यामध्ये ते असं म्हणतात 370 कलम हटवणार नाही दुसरं 124 ए हे जे कलम आहे जो कायदा आहे तो देशद्रोहाच्या विरोधातला कायदा आहे तो आम्ही रद्द करू आता जर असं तुम्ही म्हणजे हा देशाच्या विरोधातलाच आहे ना म्हणजे देशद्रोही जे आहेत त्यांना सपोर्ट करणारच हा कायदा आहे ना म्हणजे इतर ही जे आपली शत्रू राष्ट्र आहेत म्हणजे त्यांना सहाय्य पुठारणारच हा कायदा म्हणजे तुम्ही आहे ना की जो तुम्ही रद्द करणार आहात म्हणजे तो गाभाच आहे ना बाकीच्या गोष्टी गौण आहेत पण हा गाभा आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे हा आणि त्यामुळे या वाक्याला महत्व आहे त्यांच्या म्हणजे जाहीरनाम्यातले ह्या ज्या दोन गोष्टी आहेत याला महत्व जास्त आहे त्याच्यावरून असं म्हटलं जातंय की यांचा जाहीरनामा म्हणजे असाच आहे का की देशद्रोहाचा जाहीरनामा जो आहे काँग्रेसचा त्यामध्ये ज्या इतर बाबी आहेत त्याचं स्वागत अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केलेलं आहे दोन निशाण चालणार आहेत का तुम्हाला अनेक अर्थशास्त्रज्ञांनी बाकीच्या कलमांचं आश्वासनांचं स्वागत केलं त्याचं काय कसे बोलणार आहे हे देशद्रोही त्यांना खतपाणी घालणार आहे का तुम्ही ठीक आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की या निवडणुकीमध्ये पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा देश ही देशद्रोह हेच मुद्दे महत्वाचे लोकांचे विषय लोकांचे प्रश्न महत्वाचे नाहीत आता 69 नाही नाही असं नाहीये आशिषजी तुम्ही ना चुकीचं गुमराह करताय तुम्ही ह्या जाहीरनाम्याबद्दल बोला मी म्हटलं बाकीचे प्रश्नच उलटा महत्वाचे आहेत विकासाचा प्रश्नच महत्व आहे गरिबींचा गरिबाचा प्रश्नच महत्व आहे इतक्या वर्ष काँग्रेसच होती ना हो अटलजींचं सरकार सोडलं तर आता 5 वर्ष आम्ही आलोय मग आता हे ना इतक्या वर्ष त्यांनी का नाही या गोष्टी सगळ्या केल्या ठीक आहे भाई भाई उत्तर द्या इतक्या वर्ष तुम्ही काय केलं अजूनही तुमचा 1971 चा गरिबी हटावचा 20 कलमी कार्यक्रम चाललाय प्राधान्य द्यावं लागतंय भाई जगताप उत्तर द्या तोच नारा चाललाय पुढे हो आता हो नाही त्या थांबल्या आता काय त्या चिडल्या तो त्या चिडल्या ताई शांत व्हा ऐका अहो असं आहे तुम्ही ज्या कायद्याचं वारंवार सांगतात की कायदा तो रद्द करणार आहे त्याच्यामध्ये संशोधन केलं जाईल 124 ए अहो पण अहो ऐका तर 124 ए च आपण म्हणताय आशिष फक्त गेल्या 5 वर्षातला आढावा घ्या या कायद्याचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक चळवळ चालवणारी जी हे आहेत काही कार्यकर्ते आहेत ज्या पद्धतीने त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले टाकले गेले दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने खटले टाकले गेले देशामध्ये असं याच्यापूर्वी कधीही घडलं नव्हतं हे लक्षात घ्या त्यामुळे कोणताही कायदा हा दुधारी शस्त्र असतं आणि हा कायदा तर त्यावेळेला इंग्रजांच्या काळातला भारतातल्या आपल्या लोकांच्या विरोधासाठी तो केलेला कायदा जर त्याच्यामध्ये आपल्याला जर बदल करायचा असेल तर तो करणं आवश्यक आहे आणि त्याचं आम्ही समर्थन करतो
राहिली गोष्ट ताई तुम्ही 370 चं बोलूच नका हो, त्याचं कारण असं तुमच्या सगळ्या वल्गना आता सगळ्या फोल ठरल्या ना। तुमचं काश्मीर मध्ये सरकार होतं ना त्या महबूबा बरोबर, तुमचं एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मेजॉरिटी मध्ये सरकार होतं, का पण नाही केलं ते 370 कलम रद्द मला सांगा बघू, कुठे अडवलं होतं तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही साधा प्रयत्न सुद्धा केलं नाही, आम्ही तुम्हाला कधी अडवलं होतं? आणि तुम्ही तुमच्या सरकारने आल्या मला एवढंच विचारायचं आहे, अडवाणींनी जी खंत व्यक्त केलेली आहे भाजपचे विरोधक म्हणजे देशद्रोही मानणं चुकीचं आहे, भाजपचे विरोधक म्हणजे देशद्रोही मानणे चुकीचं आहे, ही जी खंत अडवाणींनी व्यक्त केली आहे त्यावरती शेवटचं भाषण। हा कायदा रद्द करू नका म्हणून कुमार सप्तर्षी, अरे वा रे वा, सर बोला, कुमार सप्तर्षी बोला। काय काय प्रश्न नाही कळला, ऐकून नाही अडवाणी, हे आता गोंधळ सुरू होता ना, मला प्रश्न पुन्हा करू विचारू। अडवाणी जे बोलले की भाजपचे विरोधक हे देशद्रोही आहेत असं मानणं चुकीचं आहे, याविषयी शेवटचं भाष्य। आणि तरी हे लोक मानताय, आता काय झालंय की भाजपकडे कोणत्याही विषयावर तोंड दाखवायला जागा नाही राहिली, अर्थव्यवस्थेची वाट लागली, समाजाची वाट लागली, सगळंच, म्हणून ते देशद्रोह आणि ते ही पुन्हा हिटलरची प्रेरणा। सगळ्या प्रश्नाला उत्तर एकच की आम्ही राष्ट्रप्रेमी तुम्ही राष्ट्रद्रोही, तर ते करताय पुन्हा 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 यांच्या प्रेरणा, म्हणून त्यांचं आणि अडवाणींचं जमत नाही। पण अडवाणी काय मनात विचार करत असतील की या माणसाला मी मुख्यमंत्री केलं, या माणसाला मुख्यमंत्रीपद सांभाळता आलं नाही 2002 दंगलीत, अटल बिहारी वाजपेयी ते सरकार रद्द करायला गेले असताना अडवाणींच्यामुळे नरेंद्र मोदी माहीत झाले जगाला, आणि हे पाप काय माझ्या तपश्चरीला आलं, तर तुमचे ते पापीच आहेत, ते अडवाणींची त्यावेळेची चुकीच्या गोष्टी ज्या केल्या त्याला आलेलं नरेंद्र मोदी एक फळ आहे। म्हणजे बघा बघा, अनेक विरोधक त्यांना असं म्हणायचं आहे की अडवाणींचा ब्लॉग म्हणजे त्यांचे पापाश्रू आहे असं त्यांना सुचवायचं आहे। हे बघा, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो, अडवाणींनी त्यांचे विचार व्यक्त केले आहेत, ते एका बुजुर्ग नेत्याचे विचार आहेत आणि मोदींनी इमिजिएटली ते ऍक्सेप्ट केलेले आहेत। मला एवढंच म्हणायचं आहे, आता मला व्यक्तिशः टीका केली म्हणून मी परत येतो, भाई जगतापांनी जे माझ्या विरुद्ध शब्द वापरले यात नवीन काही नाही, जर त्यांचा पक्षाध्यक्षच कोणतंही कारण नसताना पंतप्रधानांना वाटेल ते शब्द वापरतो, ती संस्कृतीच त्यांची, त्यांच्याकडे मुद्देच उरले नाहीयेत, त्यामुळे ज्यावेळी समोर टाळी मिळत नाही त्यावेळी तोंडात गाळी येते यांच्या, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। बरं ठीक आहे, लक्षात ठेवा, यांच्या तुमचं सगळ्या शब्द चर्चा द्यायची नाही आहे, मी सर्वांच्या वतीनं आपण सभ्य भाषेत चर्चा केलेली आहे। मला असं वाटतं या चर्चेतून हेच सांगण्याचा उद्देश होता की अडवाणींनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केलेली आहे, ते एक संस्थापक नेते आहेत भाजपचे, आणि ते जर का ब्लॉगमधून पक्षाला आपलं ब्रीदवाक्य काय आहे, आपली विचारसरणी काय हे समजून सांगत असतील, आणि ते सुद्धा निवडणुकीच्या काळात समजावून सांगत असतील, ते सुद्धा मोदी अडवाणींना निशाणा साधून सांगत असतील, तर त्याला काहीतरी अर्थ नक्कीच आहे। केवळ ते आता अडगळीत गेले म्हणून त्यांचा विचार नको करूया अशा पद्धतीनं खरंच विचार करून सुद्धा चालणार नाही आहे, हे सांगण्याचा या चर्चेतून हेतू होता। मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज।